नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला MPSC, UPSC आणि इतर परीक्षांकरिता लागणारे सर्व स्टडी मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आपण बघणार आहोत ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र. आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास. प्रस्तावना. आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास हा तृतीय वर्ष BA इतिहास विषयाचा विशेष स्तरावरील अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात एकूण 3 पुस्तके आहेत. इंग्रज व्यापाऱ्यांच्या वेशात भारतात आले. प्रारंभी मराठी अधिपतींना ही जमात व्यापारासाठीच आली असे वाटले, परंतु नंतर ईस्ट इंडिया कंपनीने साम्राज्यवादी संघर्ष करून आपले प्रभुत्व निर्माण केले. इंग्रजांनी कोकणात राजापूर येथे वखार उघडली, तह करून मराठ्यांकडून अनेक सवलती प्राप्त करून घेतल्या. मराठी यादवांचेही त्यांनी फायदे घेण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब पेशव्यांचे पेशवेपद सुरक्षित राहण्यात त्यांना मदत केली. राघोबाच्या घरभेदी कारवायांमुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांनी प्रवेश केला. इंग्रज मराठा यांच्यात 3 युद्धे झाली, 1817 ते 1818. या काळात बाजीरावांनी पुढाकार घेऊन मराठ्यांची एक मोठी आघाडी इंग्रजांविरुद्ध उभी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यास यश आले नाही आणि मराठेशाहीची विनाशाकडे वाटचाल सुरू झाली. 1857चा उठाव हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. 1857च्या उठावास मराठी लोकांनी नेतृत्व पुरवले. या उठावास मुस्लिम विविध जमाती यांचा सहभाग तर होताच, शिवाय दक्षिणेतही उठावाचे लोण पोहोचले होते. अर्थात 1857 पूर्वीही विविध संस्थानात इंग्रजांविरुद्ध जसे सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर, नरगुंड आदी ठिकाणी उठाव झाले. रामोशी, भिल्ल, कोळी या जमातींनी उठावात आपले योगदान दिले. 1857चा उठाव अपयशी ठरला, परंतु या उठावाचे ऐतिहासिक महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. वासुदेव बळवंत फडके व चाफेकर बंधू यांची सशस्त्र क्रांतिकारकता ही या उठावाचे फळ होती. इंग्रजांच्या प्रवेशापूर्वी प्रदेशाचे आर्थिक धोरण पारंपरिक होते. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना अनेक सवलती दिल्या. पिकाखालील जमिनीचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला. चौथाई सरदेशमुखी आकारली जात असे. इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र आल्यावर रयतवारी पद्धत लागू करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. यांत्रिकीकरण, शहरीकरण यामुळे हस्तउद्योगांचा ऱ्हास झाला. मध्यवर्ती सत्ता दूरच्या भागांवर नियंत्रण ठेवू शकत नसल्याने संस्थाने उदयास आली. ब्रिटिशची राणी भारताची सर्वोच्च शासक असल्याने संस्थानांवर ब्रिटिश रेसिडेंट पॉलिटिकल एजंट नेमून संस्थानांच्या कारभारात हस्तक्षेप करण्यात येत असे. संस्थानांना अंतर्गत कारभारात स्वातंत्र्य देताना आपल्या सरकारच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही याची खबरदारी ब्रिटिश सरकारने घेतली. सातारा, हैदराबाद आदी संस्थानात राजकीय प्रशासकीय सुधारणा घडून आल्या. समाजाने या संदर्भात मोठे कार्य केले. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने मोठे कार्य केले. ईस्ट इंडिया कंपनीची महाराष्ट्रातील वाटचाल, 1857च्या लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान, इंग्रजी आमदानीतील आर्थिक धोरण, संस्थानिकांच्या प्रभावाखालील महाराष्ट्र या सर्वांचा आपण अभ्यास या पुस्तकात करणार आहोत. ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र. आधुनिक भारताच्या इतिहासाप्रमाणे महाराष्ट्रालाही स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. प्रादेशिक इतिहास हा राष्ट्रीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक राष्ट्रीय इतिहास हा अशा विविध अंगातूनच साकारलेला आहे. महाराष्ट्रातील परिवर्तने राष्ट्रीय स्वातंत्र्यातील आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग समृद्ध केला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रबोधनास मोठे महत्त्व आहे. प्रबोधन हा शब्द सत्यशोध व जागृतीचा परिचालक आहे. प्रबोधनामुळे भुरसटलेले विचार, मागासलेपण, समाजातील दोष नष्ट होऊन समाज गतिमान होतो. महाराष्ट्रातील प्रबोधन 19व्या शतकात सुरू झाले. भूभागाच्या सत्ताप्राप्तीसाठी मुस्लिम सत्ताधीशात संघर्ष होत असे. शिवाजी महाराजांनी शेती विकासाकडे लक्ष दिले. पडीक जमीन पिकाऊ बनवली. आदिलशाही, कुतुबशाही यांच्याकडून चौथाईचा रकमा वसूल केल्या. परंतु युद्ध, दुष्काळ यासारख्या परिस्थितीमुळे राज्याला आर्थिक चणचण भासे. महाराष्ट्र ब्रिटिश अंमलाखाली आल्यानंतर जमिनीची मालकी व चारा वसूल यात महत्त्वाचे बदल झाले. रयतवारी पद्धत लागू करण्यात आली. पैशास महत्त्व आल्याने नगदी पिकांना शेतकरी प्राधान्य देऊ लागले. शहरीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला. भारताचा व्यापार स्वस्तात कच्च्या मालाचा पुरवठा करणारा देश म्हणून इंग्रजांनी सुरू केला. इंग्लंडमधील कापड गिरण्यांना कापूस स्वस्तात मिळावा म्हणून त्यांनी कापसाच्या लागवडीस महत्त्व दिले. हस्तउद्योग बंद पडू लागले. यंत्राच्या सहाय्याने निर्मित वस्तू स्वस्तात मिळू लागल्या. आर्थिक राष्ट्रवाद वाढू लागला. या पुस्तकातील तिसरा घटक इंग्रजी आमदानीतील आर्थिक धोरण यात आपण मराठेशाहीतील आर्थिक जीवन व प्रशासन
ब्रिटिश आमदानीतील महाराष्ट्राचे आर्थिक धोरण, प्रशासन आणि आर्थिक जीवन या सर्वांचा विस्ताराने अभ्यास करूया. मध्यवर्ती केंद्र सत्ता दूरच्या भागावर नियंत्रण ठेवू शकत नसल्याने सुभेदार नेमून चारा वसूल करणे, अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवणे या उद्देशाने संस्थाने उदयास आली. संस्थानांनी मराठ्यांना नवे वैभव प्राप्त करून दिले. ईस्ट इंडिया कंपनीला अशा अनेक संस्थानांशी करार मदार करावे लागले. त्यांच्या रक्षणासाठी तैनाती फौज ठेवण्यात आली. कंपनीने ब्रिटिश रेसिडेंट पॉलिटिकल एजंट नेमून संस्थानातील अंतर्गत कारभारात लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश राणी भारतातील सर्वोच्च शासक झाल्यावर सर्व संस्थानिक मांडलिक असल्याचे सूचित करण्यात आले. संस्थानांना अंतर्गत कारभारात स्वातंत्र्य देताना ब्रिटिश सरकारच्या हितसंबंधांना बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली. मात्र लहरी कारभार, न्यायदोष, प्रजेवर जुलूम यासारख्या गोष्टी संस्थानात घडत असल्या त्यात हस्तक्षेप करण्याचा ब्रिटिश सत्तेला अधिकार होता. सातारा, हैदराबाद, कोल्हापूर, सावंतवाडी आदी संस्थाने होती. लॉर्ड कर्झनच्या काळात हिंदी संस्थानावरील ब्रिटिश सत्तेची पकड अधिक घट्ट होऊ लागली. संस्थानिकांना संस्थान सोडून कोठे जायचे असल्यास ब्रिटिश रेसिडेंटची परवानगी घ्यावी लागे. परिणामी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संस्थानात असंतोष निर्माण झाला. या असंतोषाचे नेतृत्व बडोद्याच्या महाराज सयाजीराव तिसरे यांनी केले. जनतेचाही त्यास मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे ब्रिटिश सरकारला संस्थानिकांच्या सहकार्याची व पाठिंब्याची गरज भासू लागली. त्यातून पुढे नरेंद्र मंडळाची स्थापना झाली. संस्थानांच्या निर्मितीची प्रक्रिया, संस्थानांविषयी ब्रिटिश सत्तेचे धोरण, संस्थानातील राजकीय व सामाजिक परिवर्तने आणि विविध संस्थानांचा अभ्यास आपण या पुस्तकातील शेवटचा चौथा घटक संस्थानिकांच्या प्रभावाखाली महाराष्ट्र यात करणार आहोत. पुस्तक पहिले, ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र. प्रास्ताविक, आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास. या अभ्यासक्रमातील ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पुस्तक आहे. या पुस्तकात एकूण चार घटक आहे. व्यापार करण्याच्या बहाण्याने इंग्रज भारतात आले. मराठी सत्ता त्यावेळी वैभवाच्या शिखरावर होती. त्यामुळे काही काळ इंग्रजांनी नेमते घेतले. पण मराठे व अन्य देशी संस्थांचा ऱ्हास होत आहे हे पाहून इंग्रज आक्रमक बनले व त्यांनी वसाहतवादी धोरण स्वीकारले. कोकणात राजापूर येथे वकार उघडून इंग्रजांनी व्यापारास प्रारंभ केला. इंग्रजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्धी जोहरला मदत केली. त्याची शिक्षा म्हणून शिवाजी महाराजांनी राजापूरची वखार लुटली. राज्यारोहणानंतर शिवाजी व इंग्रज यांच्या तह झाला. इंग्रजांनी मराठी प्रदेशात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. मराठ्यातील यादवीचा फायदा इंग्रजांनी घेतला. ताराबाई व शाहू यांच्या सत्ता संघर्षात नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांशी समझोता केला. परंतु त्यामुळे नानासाहेबांचे पेशवेपद जरी मजबूत झाले तरी त्याचा फार मोठी किंमत पश्चिम किनारपट्टीवर इंग्रज आरमारास स्वातंत्र्य देण्यात मोजावी लागली. पानिपतावरील मराठ्यांचा पराभवही इंग्रजांना मोठा लाभ उठवला. राघोबांना हाताशी धरून इंग्रज महाराष्ट्रात घुसले. इंग्रज व मराठा या तीन युद्धे झाली. 1772 तळेगावजवळ मराठ्यांनी इंग्रज सत्तेला नमवले, तह करून घेतला. परंतु इंग्रजांनी तो पाळला नाही. सालबाईच्या तहामुळे इंग्रज एक प्रस्थापित सत्ता ठरली. राघोबा, महादजी, नाना फडणीस यांच्या निधनाने मराठेशाहीचा ऐतिहासिक कालखंड संपला. 1802 साली वसईचा तह होऊन पेशवा इंग्रजांचा गुलाम बनला. 19व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठी साम्राज्याची इतिश्री झाली. मराठेशाहीच्या विनाशाची विविध कारणे सांगितली जातात. जसे कर्तबगार व्यक्तीचा अस्त, यादवी, आर्थिक दुरावस्था इत्यादी. या पुस्तकातील पहिला घटक ईस्ट इंडिया कंपनीची महाराष्ट्रातील वाटचाल 1600 ते 1858 यात आपण इंग्रज मराठा संघर्ष, त्यांच्यात घडून आलेली युद्धे आणि मराठेशाहीच्या विनाशाची कारणे याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. 1857चा उठाव भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला मराठी माणसांनीच नेतृत्व दिले. या उठावाबाबत इतिहासकारात मोठे मतभेद असले तरी विलक्षण झुंजार वृत्तीने हे लढे लढले गेले. 1857 पूर्वीही विविध ठिकाणी इंग्रज सत्तेविरुद्ध उठाव झालेले होते. सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी हे उठाव झाले. आदिवासी, बेरळ या जंगलात राहणाऱ्या जमातींनीही या उठाव केले. 1857चा उठाव जरी इंग्रजांनी चिडून टाकलेला असला तरी या उठावामागील राष्ट्रप्रेमाची धास्ती त्यांनी घेतली होती. उठावाच्या अपयशास त्यांनी अन्य कारणेही जबाबदार होती. जसे परिस्थितीची नेमकी न आलेली जाण, साधनसामग्रीचा उठाव इत्यादी. परंतु तरीही 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे महत्त्व कमी होत नाही.
वासुदेव बळवंत फडके व चापेकर बंधू यांनी क्रांतिकारकाला 1857 अपयशातून जन्मास घातले. या पुस्तकातील दुसरा घटक 1857 लढ्यातील महत्त्वाचे महाराष्ट्राचे योगदान. यात आपण 1857 पूर्वीचा महाराष्ट्र, घडून आलेले उठाव, 1857 उठावाचे स्वरूप व उद्दिष्टे, 1857 उठावाचे अपयशाचे कारणमासा, 1857 उठावाचे महत्त्व या सर्वांचा आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत. इंग्रज येण्यापूर्वी महाराष्ट्रात स्वराज्य नांदले, परंतु इंग्रजांइतके मराठे आर्थिक ध्येयधोरणात तरबेज नव्हते. त्यांची आर्थिक धोरणे पारंपरिक विचारांवर आधारलेली होती. महाराष्ट्र लष्करीदृष्ट्या मोक्याचा प्रदेश असल्याने महाराष्ट्रातील आद्य सुधारक चळवळी, महिला चळवळ, शैक्षणिक चळवळ आदी चळवळींनी प्रबोधनाच्या काळात मोठा हातभार लावला आहे. कामगारांचा हक्क संरक्षणाच्या दृष्टीने निर्माण झालेली कामगार चळवळही महत्त्वपूर्ण आहे. कामगार कल्याणाच्या दृष्टिकोनातून कामगार कायदे व कामगार चळवळी उदयास आल्या आहेत. सांस्कृतिक पुनरुत्थानात साहित्य विकास, संशोधन विकास, संगीत, नाटक, चित्रकला, काव्य इत्यादी क्षेत्रातील प्रगतीस मोठे स्थान आहे. या सांस्कृतिक प्रबोधनात साहित्यिक कलाकार यांचा मोठा वाटा आहे. सांस्कृतिक प्रबोधनात सांस्कृतिक परिवर्तन जडणघडणीचे मोठे महत्त्व आहे. या अभ्यासक्रमातील पुस्तक क्रमांक 2 महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन, यात आपण धार्मिक प्रबोधन, सुधारणावादी चळवळी, कामगार चळवळी, सांस्कृतिक परिवर्तने याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रादेशिक इतिहासाच्या वलयातूनच राष्ट्रांचा संपूर्ण इतिहास साकारत असतो. महाराष्ट्राचा इतिहासाची भक्कम व प्राचीन परंपरा आहे. महाराष्ट्रात इंग्रजी राजवटीविरुद्ध अनेक उठाव झाले. या उठावांना आर्थिक, राजनैतिक, प्रशासकीय कारणे जबाबदार होती. भिल्ल, रामोशी, गोंडा या आदिवासी जमातीतील लोकांनी उठावात भाग घेतला. महाराष्ट्रात संघटित स्वरूपात ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचे काम वासुदेव बळवंत फडके यांनी केले. लोकमान्य टिळकांनी जहाल राष्ट्रवाद जोपासला. सुधारणा व सामाजिक बदल याआधी राजकीय स्वातंत्र्य व अधिकार मिळवण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय निवडणुकीसाठी व कारभार करण्यासाठी भारतीय लायक आहेत हे त्यांनी ठासून सांगितले. केसरी व मराठा यातून मोठी जागृती केली. महात्मा गांधींच्या युगाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात दुसऱ्या युगाचा प्रारंभ झाला. शक्ती संघटना व शक्ती प्रदर्शन यांच्या सहाय्याने उठावाचे नवे तंत्र त्यांनी विकसित केले. सत्याग्रहावर त्यांनी भर दिला. गांधीजींनी अहिंसात्मक शक्तीने स्वातंत्र्य मिळू शकते हे दाखवून दिले. स्वदेशी, असहयोग, सविनय कायदेभंग, चळवळ, उपोषण या व अनेक साधनांचा वापर त्यांनी राष्ट्रीय चळवळीत केला. हिंदुस्थानात ब्रिटिशांची सत्ता स्थिर झाली तेव्हा देशी शासकांची राज्यही होती. देशी संस्थानिकांनी आपली सत्ता टिकवल्या होत्या. ब्रिटिश सरकारने लॉर्ड मिंटोने प्रजेच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करून एखादा राज्यकर्ता वागत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही असे सांगितले. परंतु त्याचबरोबर संस्थाने आपल्या वर्चस्वाखाली घेण्याचेही ब्रिटिश सरकार प्रयत्न करीत होते. दुसरीकडे संस्थानी प्रजेत जागृती निर्माण होऊन स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली. नरेंद्र मंडळ, दक्षिण संस्थान, हितवर्धक सभा व अखिल भारतीय संस्थान लोकपरिषदेची स्थापना करण्यात आली. या अभ्यासक्रमातील पुस्तक 3 राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग, यात आपण इंग्रजी अमदानी विरुद्ध उठाव, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण योगदान, संस्थानातील आंदोलन या विविध महत्त्वपूर्ण घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास. पुस्तक 1 ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र. घटक 1 ईस्ट इंडिया कंपनीची महाराष्ट्रातील वाटचाल 1600 ते 1858. 1857 लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान. घटक 3 इंग्रजी आमदानीतील आर्थिक धोरण. घटक 4 संस्थानिकांच्या प्रभावाखाली महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी व इंग्रज. 1664 हा राज्यारोहणाचा सोहळा आटोपल्यावर शिवाजी व इंग्रज या दोहात एक दुर्दैवी तह झाला. या तहाने इंग्रजांना बऱ्याच सवलती मराठ्यांना देऊ केल्या. राजापूरच्या वखार लुटीच्या बदल्यात इंग्रजांनी दस्तरखुद शिवाजीकडून नुकसान भरपाई मिळवली. सगळ्या मराठी प्रदेशात व्यापार करण्याचा परवानाही शिवाजीने इंग्रजांना बहाल केला. तसेच राजापूरशिवाय दाबोळ, चौळ आणि कल्याण येथे वखारी उघडण्याची परवानगी त्यांनी मिळवली. शिवाजीसारख्या एका द्रष्ट्या महापुरुषाने इंग्रजांना दिलेल्या ह्या सवलती महाराजांना खूप महाग पडल्या. छत्रपती शिवाजी व इंग्रज. छत्रपती संभाजी व इंग्रज. शिवाजी महाराजांच्या तुलनेत छत्रपती संभाजीचे धोरण मराठेशाहीला खूप उपयुक्त ठरले. मुंबईच्या किनारपट्टीवर मराठ्यांना त्रास देणारा सिद्धीचा बंदोबस्त मुंबईकर इंग्रजांनी करावा यासाठी संभाजीने इंग्रजांवर चढाई केली व एक तह 1684 इंग्रजांवर लांदत मराठे यशस्वी झाले. सिद्धीला सारा द्यावयाचा नाही अशी ताकीद
संभाजीने इंग्रजांना त्या तहाद्वारे दिली. मराठ्यांच्या आरमारी सत्तेची समाप्ती. मराठ्यांच्या यादवीचा फायदाही इंग्रजांच्या पथ्यावर पडला. ताराबाई आणि शाहू यांच्यामध्ये जेव्हा सत्ताप्राप्तीसाठी संघर्ष सुरू झाला तेव्हा कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईंनी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी व आपल्या मुलाला गादी मिळावी यासाठी मराठी आरमारांचा प्रमुख तुळाजी आग्रे यास आपल्या गटात ओढले. सत्ता समतोल ताराबाईकडे झुकू नये म्हणून नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांशी समझोता केला. ताराबाई आणि तुळाजी आग्रे यांच्याविरुद्ध नानासाहेब आणि इंग्रज यांच्यात आरमारी चकमकी सुवर्णदुर्ग 1755 आणि विजयदुर्ग 1756 येथे झाल्या. इंग्रजी आरमाराची मदत घेऊन मराठ्यांच्या पेशव्याने आपल्याच आरमारी प्रमुखाचा पाडाव केला. तुळाजी आग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख विलक्षण कर्तबगार व सागरी युद्धात अत्यंत तरबेज म्हणून ख्यातनाम होता. त्याचा पराभव करण्यासाठी नानासाहेबांची एका शत्रूची इंग्रजांची मदत घेतली. त्यांचे इस्पित साध्य झाले. नानासाहेबांचे पेशवेपद मजबूत झाले. पण इंग्रजांना ज्याचा धाक होता ती मराठ्यांची आरमारी सत्ता तुळाजी आग्रे याच्या रूपाने नामशेष झाली. आता इंग्रजांच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणी रोखू शकत नव्हता. ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई इलाख्यातील राजवटीचा हा प्रारंभ बिंदू होता. पानिपत इंग्रजांसाठी उत्कृष्ट संधी. इसवी सन 1761 पानिपतावरील पराभवामुळे मराठ्यांचे उत्तरेच्या राजकारणातील प्रभुत्व संपले. ह्याच सुमारास इंग्रजांनी बंगालमध्ये 1757 प्लासीची लढाई जिंकून आपले पाय घट्ट रोवले. मराठ्यांच्या पानिपतावरील पराभवामुळे जी पोकळी उत्तरेच्या राजकारणात निर्माण झाली ती इंग्रजांनी भरून काढली. 1764 बक्सारच्या लढाईत बंगाल व अयोध्येचा नवाब व मोगल बादशाह यांचा पराभव केल्यामुळे तर इंग्रज हेच मोगलांचे राजकीय वारसदार हे पुरेसे स्पष्ट झाले. इंग्रजांनी पूर्व किनारपट्टीवर मद्रास व कलकत्ता येथे घट्ट पाय रोवले होते. पश्चिम किनारपट्टीवरही त्यांचेच अधिराज्य सुरू झाले होते. इसवी सन 1772 माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर मराठ्यांच्या सत्तेला ओहोटी लागली. नारायणरावांच्या काळात इंग्रजांनी रत्नागिरी विजयदुर्ग आणि ठाणे परिसरात हल्ला केले पण ते मराठ्यांनाही परतवून लावले. इंग्रज मराठा युद्धे. छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीपासून पेशवेपदाला महत्त्व प्राप्त झाले. छत्रपतींचे स्थान घटनात्मक सत्ताधीशासारखे आणि पेशवे हे वास्तविक सत्ताप्रमुख अशी व्यवस्था मराठेशाहीत रूढ झाली. हे घटनात्मक परिवर्तन परिस्थितीचा परिणाम म्हणून घडून आले. कोणीही त्याबाबत औपचारिक निर्णय घेतला नाही किंवा ठराव कायदेही मंजूर झाले नाहीत. या नव्या व्यवस्थेमुळे मराठी राज्याचा विस्तार झाला व अखिल भारतीय पातळीवर मराठेशाही व महाराष्ट्राचे प्रभुत्व प्रस्थापित झाले. बाळाजी विश्वनाथ, थोरला बाजीराव, नानासाहेब व माधवराव हे पेशवे मोठ्या योग्यतेचे होते. मराठ्यांच्या राजकारणात, प्रदेश विस्तारात आणि महाराष्ट्र धर्माच्या प्रसारात या मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. पानिपतासारख्या एका दारुण आपत्तीतून थोरल्या माधवरावाने धीराने वाट काढली व मराठेशाहीला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त करून दिले. राघोबा खलनायक. नानासाहेब पेशव्यांचे भाऊ रघुनाथ राव उर्फ राघोबा दादा हे उत्तर पेशवे कालखंडातील खलपुरुष. त्यांना हाताशी धरून इंग्रज महाराष्ट्रात शिरले. राघोबाच्या घरभेदी कारवायामुळे इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात चंचू प्रवेश केला व शेवटी मराठ्यांना पराभूत करून इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता त्यांनी महाराष्ट्रात प्रस्थापित केली. पेशवेपदावर सदैव एक डोळा ठेवून राजकारण करणारे रघुनाथ राव हे मराठेशाही नष्ट करणारे खलपुरुष म्हणून ओळखले जातात. ही पेशवे मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या गोटात प्रवेश केला. सन 1775 त्यांनी बंडखोरी बारभाईने निकालात काढली. पेशवेपदाच्या आशा संपल्या. ते पद इंग्रजांच्या मदतीने मिळवावे म्हणून राघोबांनी 1775 इंग्रजांबरोबर सुरतचा तह केला. चाणाक्ष व कुटील इंग्रजांनी राघोबांना पुढे करून एक एक पोल पुढे टाकून संपूर्ण मराठेशाहीचा ताबा घेतला. इंग्रजांनी राघोबांना पेशवेपद देण्याचे आश्वासन देऊन मराठ्यांशी 3 युद्धे केली. या युद्धांना इंग्रज मराठे युद्धे असे म्हणतात. या 3 युद्धातील पराभवामुळे मराठ्यांचे साम्राज्य लयाला गेले.
1775 राघोबांना बरोबर घेऊन इंग्रजांनी पुण्यावर हल्ला केला. हरिपंत फडक्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ह्या सैन्याला आरास येथे अडवले. युद्धात कोणत्याच पक्षाचा निर्णायक पराभव झाला नाही. 1774 रेग्युलेटिंग कायद्यामुळे मुंबईकर इंग्रजांना हे आवडते घ्यावे लागले. 1776 पुरंदरच्या तहानवय इंग्रजी पहिले इंग्रज मराठा युद्ध अनिर्णयित अवस्थेत संपले. राघोबाला इंग्रजांनी पेशव्याच्या 1776 पुरंदरच्या तहानवय पहिले इंग्रज मराठा युद्ध अनिर्णयित अवस्थेत संपले. राघोबाला इंग्रजांनी पेशव्याच्या स्वाधीन करावे. हे पेशवानी राघोबासाठी इंग्रजांसाठी केलेल्या खर्चादाखल 1,200,000 रुपये द्यावेत असे ठरले. राघोबाला इंग्रजांनी पेशव्यांच्या स्वाधीन करावे व पेशव्यांनी राघोबासाठी इंग्रजांनी केलेल्या खर्चादाखल 1,200,000 रुपये द्यावेत असे ठरले. पण धूर्त इंग्रजांनी हा तळ पाळला तर नाहीच, उलट नव्या युद्धाची तयारी केली. 1769 स्थगित झालेले इंग्रज मराठा युद्ध दुसरे पुन्हा सुरू झाले. या काळात पेशव्यांचे पद नाममात्र उरले होते व मराठेशाहीचा कारभार बारबाईंच्या नावाने चालू होता. या बारबाईचे नेतृत्व महादजी शिंदे व नाना फडणवीस या दोन वजनदार मुत्सद्द्यांकडे होते. मुंबईहून पुण्याकडे इंग्रजी फौज रवाना करण्यात आली. सोबत राघोबा दादा होतेच. खंडाळ्याच्या घाटातच या फौजेवर मराठ्यांनी हल्ले करून तिथला जर्जर केले. 1789 तळेगावजवळ मराठ्यांनी पुन्हा या इंग्रज सैन्याला वेढले. त्यामुळे इंग्रजांनी नांगी टाकली. वडगाव येथे 1779 जो तह झाला त्यानुसार राघोबाला इंग्रजांनी मराठ्यांना सुपूर्त करावे. इंग्रजांनी गुजरात साष्टी लगतच्या मराठ्यांचा जो प्रदेश जिंकला तो त्यांना परत करावा असे ठरले. इंग्रजांनी राघोबा दादांना मराठ्यांचे स्वाधीन केले. राघोबांनी राजकारणातून संन्यास घेतला. इंग्रज धोकेबाज होते. काव्यबाजपणासाठी बदनाम असलेल्या इंग्रजांनी हाही तळ झुगारून दिला. 1789 महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या द्वयीने चतुसंघाची स्थापना केली. मराठे निजाम हैदरअली व भोसले या चार सत्तांनी एकत्र येऊन मुंबई मद्रास आणि कलकत्ता ही तिन्ही इंग्रजी सत्ता केंद्रे उद्ध्वस्त करण्याची योजना तयार केली. मात्र ही योजना कागदावरच चांगली होती. या चतुर्संघातच अंतर्गत मतभेद असल्यामुळे व समोरचा शत्रू इंग्रज हा महाधूर्त असल्यामुळे याही योजनेचा बोजवारा उडाला. गुजरात माळवा ग्वाल्हेर मुंबई पुण्यातील प्रदेश विशेष करून खंडाळा परिसरात इंग्रज व एतद्देशीयांमध्ये 1781-1782 चकमकी उडाल्या. याही युद्धात दोन्ही पक्ष लढून थकले तरी कोणालाच निर्णायक विजय मिळाला नाही. यातून 1782 भाषा तह घडून आला. सालबाईच्या तहानुसार मराठे व इंग्रज यांनी एकमेकांचे जिंकलेले प्रदेश परत करावेत असे ठरले. साष्टी भडोज व सुरत इंग्रजांना व गुजरातचा प्रदेश मराठ्यांना देण्यात आला. राघोबांवर राजकारणातून निवृत्त होण्याची सक्ती लादण्यात आली. या तहामुळे कोणत्या पक्षाचा फायदा झाला याबाबत वाद आहेत. या तहांमुळे इंग्रज ही एक येथील प्रस्थापित सत्ता आहे त्यामुळे ती वाटेकरी दावेदार म्हणून येथील राजकारणात स्थिरावली. इंग्रजांचे सार्वभौमत्व आता सिद्ध झाले व देशी सत्ता मराठे हैदर या दुय्यम सत्ता म्हणून गणल्या जाऊ लागल्या. दुसऱ्या बाजीरावाचे अधपतन. राघोबा महादजी नाना फडणवीस या कर्तबगार पुरुषांच्या मृत्यूने मराठेशाहीचा एक ऐतिहासिक कालखंड संपला. 1795 पेशवा सवाई माधव रावांचाही अंत झाला. त्यांच्यानंतर पेशवेपद दुसऱ्या बाजीरावाकडे चालून आले. राघोबाचा हा मुलगा पिताच्या सर्व दुर्गुणाचा वारसा दुसऱ्या बाजीरावाने जपला. 1796 पेशवेपदावर आरूढ होताच राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून तो भोगविलासात दंग राहिला. उत्तरेकडे होळकर घराण्यात वारसदारांचा प्रश्न निर्माण होऊन यशवंतराव व काशीराव या दोन होळकर पुत्रांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. शिंदे होळकर हे मराठेशाहीचे उत्तरेतील आधारस्तंभ. त्यांचे असलेले वैर याच वेळी चिरगळले. यशवंतरावाचा विठोजी हा भाऊ त्याच दुसऱ्या बाजीरावाने पुण्यात हत्तीखाली चिरडून मारले. त्यामुळे यशवंतराव व पेशवे यांच्यामध्ये 1802 यादवीला सुरुवात झाली. मराठ्यांच्या इतिहासाला हा उत्तर कालखंड अत्यंत दुर्दैवी आहे.
यशवंतराव होळकराने पुण्याजवळचा हडपसर गावात पेशवे व शिंदे यांच्या संयुक्त सैन्याचा दारुण पराभव केला. पेशव्या खयाली खुशालीत दंग असल्यामुळे यशवंतरावाचे पारिपत्य करणे, पुण्याचा बंदोबस्त राखणे, रयतेची योग्य ती काळजी घेणे हे त्याच्या स्वभावातच नव्हते. यशवंतरावाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी त्याने इंग्रजांशी बोलणी केली. आपले रक्षण करावे, यशवंतरावाचे पारिपत्य करावे अशी त्याने इंग्रजांना विनंती केली. 1802 साली वसईचा तह होऊन पेशवा इंग्रजांचा गुलाम बनला. मराठेशाहीतील अत्यंत प्रमुख सरदारांना हा तह काही आवडला नाही, परंतु पेशवाला भोगविलास प्रिय असल्यामुळे त्याला राजकीय व प्रशासकीय जबाबदाऱ्या नको होत्या. म्हणून त्याने इंग्रजांचे संरक्षण मागितले. इंग्रज या संधीचीच वाट पाहत होते. दक्षिणेत भोसल्यांचा पराभव करून व उत्तरेत शिंद्याच्या सैन्याला अनेक ठिकाणी नामोहरम करून इंग्रजांनी मराठी सत्ता खिळखिळी केली. यशवंतराव होळकरांवर तिन्ही बाजूने हल्ले करून इंग्रजांनी त्यालाही नामोहरम केले. 1805 मध्ये वसईचा तह करून दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचे संरक्षण मिळवले. 1802 पासून त्याने व त्याच्या साथीदारांनी पुण्यातील रयतेवर जुलूम जबरदस्ती करून पैसा काढला. बडोदेकर गायकवाडांकडून खंडणी नियमितपणे मिळत नव्हती. त्या कारणामुळे बाजीराव व गायकवाड यांचे बिनसले व त्यातून गायकवाडांचे वकील गंगाधर शास्त्री यांचा पुण्यात खून झाला. या प्रकरणाचे भांडवल करून इंग्रजांनी एक नवा तह दुसऱ्या बाजीरावावर लादला. या तहात दुसऱ्या बाजीरावाला पेशवेपदावरचा हक्क सोडण्यास इंग्रजांनी फरमावले. मराठ्यांचा बहुतांश प्रदेशही त्याने इंग्रजांचा स्वाधीन करावा अशी तरतूद या तहात होती. 1817चा हा तह मराठ्यांच्या गुलामगिरीचा हुकूमनामा होता. इंग्रजांचा जाच वाढू लागला होता. इंग्रजांचे संरक्षण बाजीरावाला खूप महाग पडले होते. वैतागलेल्या बाजीरावाने ह्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आणि त्यातून तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची सुरुवात झाली. इंग्रजांविरुद्ध आघाडी 1817 ते 1818 या काळात बाजीरावाने पुढाकार घेऊन मराठ्यांची एक मोठी आघाडी इंग्रजांविरुद्ध उभी करण्याचा प्रयत्न केला, पण आता त्यास फार उशीर झाला होता. दौलतराव शिंदे, मल्हारराव होळकर व आप्पासाहेब भोसले या उत्तर प्रदेश, मालवा व नागपूरच्या सरदार मंडळींशी गुप्त पत्रव्यवहार करून एक युती उभा करण्याचा एक निकराचा प्रयत्न त्याने करून पाहिला, पण त्यात त्याला यश आले नाही. बाजीराव पेशवा सुरुवातीच्या चकमकीत यशस्वी झाला. इंग्रज रेसिडेन्सी मराठा फौजांनी उद्ध्वस्त केली. पुण्याजवळच्या खडकी मुक्कामी मराठा व इंग्रज सैन्य एकमेकांना भिडले. या युद्धात इंग्रजी फौज विजयी झाली. या फौजेने सरळ शनिवाड्यावर कूच करून तेथे युनियन जॅक फडकवला. इंग्रजांच्या विजयामुळे बाजीराव जीवघेऊन पळत सुटला. मराठ्यांचा सेनापती बापू गोखले व सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे सैन्य दुसऱ्या बाजीरावाच्या मदतीला आले. 1818 मध्ये कोरेगाव व आष्टा येथे झालेल्या लढ्यात इंग्रज फौजांचा पुन्हा विजय झाला. उत्तरेतील शिंदे, भोसले व होळकर इंग्रजांशी लढून अगोदरच पराभूत झाले होते, त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाला कोणीही मदत केली नाही. निराश झालेल्या पेशव्याने 4 जून 1818 रोजी शरणागती पत्करली. इंग्रजांनी त्याची रवानगी उत्तर भारतात कानपूरजवळ बिल्लूर येथे केली. वर्षाकाठी 8 लाखाचे निवृत्तीवेतन घेऊन दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य इंग्रजांच्या स्वाधीन केले. छत्रपती प्रतापसिंहाला भूलतापा देऊन त्याला छत्रपती म्हणून घोषित केले, पण हा त्यांचा बनाव पुढे सातारकरांच्या लक्षात आला. छत्रपती शिवाजीने निर्माण केलेले स्वराज्य फुलले फळले, त्याचा विशाल वटवृक्ष तयार झाला. त्यांच्या फांद्या साऱ्या भारतात पसरल्या, पण 18व्या शतकाच्या उत्तरार्धातच या वृक्षाचे निष्पन्न वृक्षात रूपांतर झाले व 19व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात तर तो पूर्णपणे उन्मळून पडला. बलाढ्य मराठा साम्राज्याची इतश्री झाली. साता समुद्रावरून आलेल्या इंग्रजांनी भारतातील एक एक राजकीय सत्ता संपवली. सर्वात शेवटी मराठ्यांचाही इंग्रजांनी निकाल लावला व अखिल भारतीय राजकारणावर अधिराज्य गाजवण्यात त्यांना आता इंग्रज मोकळे झाले. स्वयं अध्ययनासाठी प्रश्न 2. पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगून कंसात चुक किंवा बरोबर अशी खूण करा. छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीपासून पेशवेपदाला महत्त्व प्राप्त झाले. 2. थोरल्या माधुरावाने पानिपतच्या दारुण पराभवातून मार्ग काढून मराठेशाहीला वैभव मिळवून दिले. 3. रघुनाथरावांना हाताशी धरून इंग्रजांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. 4. बारबाईचे नेतृत्व महादजी शिंदे व नाना फडणवीस यांच्याकडे होते. 5. शिंदे आणि नाना फडणवीस यांची चतुसंघाची स्थापना केली. 6. चतुसंघात कोणतेही अंतर्गत मतभेद नव्हते. 7. सालबाईच्या तहानुसार मराठे इंग्रजांनी एकमेकांचे जिंकलेले प्रदेश
परत करावे असे ठरले. राघोबाचा मुलगा दुसरा बाजीराव याने राज्यकारभारात मोठा रस घेतला व प्रजेच्या हिताची काळजी केली. बाजीरावाने एक मोठी आघाडी इंग्रजांविरुद्ध उभी करण्याचा प्रयत्न केला. याचे उत्तर पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला मिळतील. मराठेशाहीच्या विनाशाची कारणे. मराठी साम्राज्याचा उदय आणि अस्त या दोन्ही क्रांतिकारक घटना अभ्यासकांना चक्रावून सोडणार आहेत. छत्रपती शिवाजीने शून्यातून हे स्वराज्य निर्माण कसे केले? ज्या साम्राज्याचा विस्तार साऱ्या भारतामध्ये होता, 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ज्या साम्राज्याचा दरारा भारतातील सर्व लहानथोर सत्तांना वाटत होता, ते भव्य साम्राज्य अवघ्या 20 ते 25 वर्षात एकदम अस्तंगत कसे होऊ शकते? या दोन्हीचेही कोडे उलगडत नाही. साहित्य सम्राट नची किरकळ आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक गोह खरे यांनी मराठेशाहीच्या विनाशाची अनेक कारणे त्या संदर्भात दिलेली आहेत. ही कारणे आता आपण पाहू. 1. कर्तबगार व्यक्तींचा अस्त. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात कर्तबगार स्त्री पुरुष महादजी शिंदे, हरिपंत फडके, अहिल्याबाई होळकर, पेशवा थोरला माधवराव, तुकोजी होळकर, परशुराम भाऊ पटवर्धन, नाना फडणवीस ही कर्तबगार पिढी काळाच्या पडद्याआड गेली आणि त्यांच्या जागी नादान, संधीसाधू, स्वार्थी, उथळ, भोग लोलुपू सत्ताधाऱ्यांची पिढी अवतीर्ण झाली. दुसरा बाजीराव हा त्या पिढीचा नायक. दौलतराव शिंदे, सर्जराव घाटगे, यशवंतराव होळकर यासारख्या सरदार मंडळींनी स्वराज्याचा नाश केला. नेमका याचवेळी इंग्रजांच्या गोटात एकापेक्षा एक हुशार, मुत्सद्दी, चाणाक्ष, राजकारण धुरंधर अशा अधिकाऱ्यांचा उदय झाला. आर्थर वेलस्ली, हेनरी वेलस्ली, एल्फिन्स्टन सर, जॉन मालकम या मुरलेल्या ज्येष्ठ मुत्सद्द्यांनी कंपनीला संकटातून सुटका तर केलीच, पण त्याचबरोबर त्या व्यापारी संघटनेला नवे राजकीय आयाम, नवे वैभव्य प्राप्त करून दिले. 2. मराठा राज्यसंघ आणि यादी. छत्रपती पदाचे महत्त्व ओळखल्यावर पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले ही मंडळी उदयास आली. मराठी राज्यात एक नवी संविधानिक रचना असलेल्या मराठा राज्यसंघ उदयाला आला. या संघाने मराठ्यांचे साम्राज्य आपल्या बाहुबलावर पेलले, पण नंतर या सरदार मंडळीतील एकी संपुष्टात आली. परस्पर विद्वेष आणि स्वार्थीवृत्ती बोकाळली, त्यामुळे मराठी राज्यांची इतश्री झाली. 3. केंद्र सत्तेचा वचक राहिला नाही. पेशवेपद हे मराठ्यांच्या राज्यकारणात व प्रशासनात सर्वात महत्त्वाचे पद होते. या पदावरील व्यक्ती बाळाजी विश्वनाथ बाजीराव, नानासाहेब थोरला माधवराव यांचा सर्वत्र वचक होता, दरारा होता. त्यामुळे गायकवाड, शिंदे, भोसले, होळकर हे केंद्र सत्तेला दबून असत, पण पेशवेपदावर जेव्हा सवाई, माधवराव, दुसरा बाजीराव यासारखी व्यक्ती आरूढ झाल्या, तेव्हा भारतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मुत्सद्द्यांनी पेशव्यांना गुंडाळून ठेवले व मनमानी पद्धतीने कारभार केला. त्यांच्या बेतल कारवायांमुळे वतन व जहागिरांच्या वाढत्या सोसामुळे मराठी राज्य कोसळले. आर्थिक दुरावस्था. मराठ्यांनी जरी अखिल भारतीय पातळीवर साम्राज्य उभारले असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती नेहमी चिंताजनक होती. लष्करी मोहिमा राबविताना लढाई संपल्यावर त्या प्रदेशाचे चोख प्रशासन लावून देण्याऐवजी मराठे लूटमारीतच जास्त रस घेत. त्यांना माणसे जोडता आली नाहीत. शीख, राजपूत, जाट या हिंदू सत्ता देखील मराठ्यांवर या दुर्घटनेमुळे नाराज होत्या. कालबाह्य सैन्यव्यवस्था. मराठ्यांच्या पतनाला त्यांची सैन्यव्यवस्था व लष्करी डावपेजे कारणीभूत होते. त्यांचे सैन्य 18 पगड जातीचे. या सैन्याला जातीव्यवस्था विलक्षण प्रभावी होती, त्यामुळे एकजिन्सी असे सैन्य आणि एकीची भावना त्यांना निर्माण करता आली नाही. रोहिले, पठाण, हापशी यांनाही सैनिक म्हणून त्यांनी आपल्या सैन्यात दाखल करून घेतले होते. मराठी सैन्यामध्ये सरंजामशाही थाटाची मूल्य होती. राष्ट्र, राज्य व देश यापेक्षा आपला धनी, आपला सरदार, जातवाला अशा घटकाला सैन्यदलात महत्त्व होते. मराठ्यांनी आपली पारंपरिक भूमी अशी गनिमी कावेंची पद्धत सोडली व समोरासमोरचे युद्ध व डावपेच त्यांनी स्वीकारले. जोपर्यंत ते गनिमी काव्याचा वापर करीत होते तोपर्यंत त्यांना यश मिळत होते. घटनात्मक व्यवस्था कोलमडली. राज्यघटना जरी त्या काळात प्रचलित नसल्या तरी मराठी राज्यव्यवस्थेत ते घटनात्मक बदल झाले. तेही त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरले. छत्रपतीभोवती केंद्रित झालेली व्यवस्था शाहूपासून बदलली व पेशव्यांना महत्त्व मिळाले. छत्रपतीपद नाममात्र बनले. नाना फडणवीसांपासून पेशवेपदही दुय्यम बनले व फडणवीस पद हे महत्त्वाचे मानले गेले. बारभाईलाही मराठ्यांचा इतिहासात अकारण महत्त्व प्राप्त झाले. मराठा राज्यसंघ कमकुवत झाल्यावर ती रचना वरदान बनण्याऐवजी शाप ठरली. वर उल्लेखलेल्या राजकीय व लष्करी कारणाबरोबरच मराठी समाजाचे
मराठी अर्थव्यवस्थेचे ज्या पारंपरिक दोष आहेत तेही पतनाला कारणीभूत ठरले. कमकुवत आर्थिक स्थिती. मराठ्यांच्या तिजोरीत नेहमीच खडखडात होता. मराठ्यांची अर्थव्यवस्था, व्यापार आणि चलनव्यवस्था यांचा पुरता बोजवारा उडालेला होता. मानवी जीवनात मूलभूत असे स्थान असलेले आर्थिक घटकांकडे मराठ्यांनी कधीच लक्ष दिले नाही. दक्षिणेतील इतर हिंदू राजवटी व उत्तर भारतातील मोगल आर्थिक समृद्धी, व्यापार, वैभव, कारखानदारी यासाठी प्रसिद्ध आहेत. मध्ययुगातील मराठे या क्षेत्रात बाबत अनभिन्नच राहिले. खुद्द पेशवे, अनेक स्वामी, सावकार व गोसावी लोकांकडून पैसे कर्जाऊ घेत व राज्यकारभार कसाबसा रेटत असत. शेती, व्यापार मागासलेले राहिल्यामुळे मराठे हे स्थापत्य, चित्रकला, मूर्तिकाम, दागदागिने, कलाकुसर या क्षेत्रात फारसे पारंगत नव्हते. दरिद्री जीवनशैली, उपासमार, रोगराई ही महाराष्ट्राची पारंपरिक वैशिष्ट्ये आहेत. जुनाट युद्धतंत्र. मराठ्यांसमोर जो शत्रू होता तो विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात पारंगत होता. हे विज्ञान पाश्चिमात्यांनी दळणवळण, राज्यव्यवस्था, संरक्षण या क्षेत्राला लागू करून आशियाई व आफ्रिकन समाजावर कुरघोडी केली होती. मराठे व इंग्रज यांच्यामधील संघर्षाचा विचार करताना हा गनिमी कावा, घोडदळ, तलवार हे सर्व लक्षणी तंत्र जुनाट झाले होते. इंग्रजांनी जी युद्ध जिंकली ती बंदुका आणि तोफांच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीच्या जोरावर. मराठ्यांनी काळाची पावले कधी ओळखली नाहीत. भूगोलाविषयी अज्ञान. विज्ञानाप्रमाणे त्यांनी भूगोलाची उपेक्षा केली. आपला शत्रू इंग्रज हा कोण, कोठला हे त्यांना कधीच समजले नाहीत. विलायत कोठे आहे यास मराठ्यांचे उत्तर होते कलकत्त्याजवळ. व कलकत्ता कोठे आहे या प्रश्नाचे मराठ्यांचे उत्तर होते विलायतीजवळ. इंग्रजांकडे याउलट गुप्तहेर व्यवस्था होती. शास्त्रशुद्ध नकाशे होते. डोंगर, नद्या, पर्वत, रस्ते यांची त्यांना पूर्ण माहिती होती. मराठ्यांना छपाईची कला कधी अवगत नव्हती. हा ज्ञान प्रबोधनाकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. आरमाराकडे दुर्लक्ष. भौगोलिक ज्ञानाचा, अज्ञानाचा विचार करतानाच आरमार या मुद्द्याकडे केवळ मराठेच नव्हे तर सर्व भारतीय राजघराणी यांनी कसे दुर्लक्ष केले याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मोगल काय किंवा मराठे काय, आरमाराच्या उभारणीकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच ही पाश्चिमात्य मंडळी भारतात आली. आरमार नसल्यामुळे त्यांचे परिपत्य करणे इतर देशांना कधी जमले नाही. अशी विविध कारणे मराठ्यांच्या विनाशात कारणीभूत ठरली. स्वयं अध्ययनासाठी प्रश्न. पुढील विधानांसाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करा. खाली काही प्रश्न दिलेले आहे ते आपण वाचून उत्तरं सोडवा. त्याचे उत्तर पुढील स्लाईडमध्ये आपल्याला मिळेल. पहिलं, मराठी साम्राज्याचा उदय आणि अस्त या दोन्ही क्रांतिकारक घटना मानल्या जातात. कारण. प्रश्न दुसरा, मराठा राज्यसंघात यादवी उदयास आली. कारण. प्रश्न तिसरा, मराठ्यांनी जरी मोठे साम्राज्य उभारले तरी त्यांची आर्थिक स्थिती खालवलेली राहिली. कारण. प्रश्न चौथा, मराठे जरी पराक्रमी होते तरी त्यांच्या सैन्यावस्था. प्रश्न पाचवा, मराठी राज्यव्यवस्थेत घटनात्मक बदलात. प्रश्न सहावा, मराठ्यांची आरमार उभारणीत. पारिभाषिक शब्द व शब्दार्थ याचा व्यवस्थित अभ्यास करा. वखार. वखार हे इंग्रजीतील फॅक्टरी या शब्दाचे मराठी भाषांतर आहे. त्याचा अर्थ साठवण्याची जागा किंवा गोदाम असा घेऊ नये. इंग्रज ज्याला वखार म्हणत ते त्यांचे व्यापारी ठाणे होते व त्याच्या व्यवस्थेसाठी आणि संरक्षणासाठी अधिकारी सैनिक यांची तरतूद केलेली असे. थोडक्यात वखार म्हणजे व्यापारी वसाहत, ईस्ट इंडिया कंपनीचे कार्यालय, गावे, शहरे असे सर्व काही होते. सिद्दी किंवा हापशी. इथियोपियातील दर्यावरती लोक भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन राहत होते. मध्ययुगात या मंडळींनी आरमार उभारले, सागरी किल्ले बांधले, किनाऱ्यालगत प्रदेश मिळवले, भोवतालच्या प्रदेशावर राज्य केले. त्याचपैकी एक असलेला सिद्दी जोहरने मराठ्यांना खूप त्रास दिला. रेसिडेन्सी. इंग्रजांचा वकील रेसिडेंट ज्या बंगल्या किंवा गडी वजा जागेत राहत असे त्याला रेसिडेन्सी हे नाव होते. मराठ्यांच्या काळात या रेसिडेन्सीमध्येच इंग्रज वकील कटकारस्थाने करीत असत. बारबाई. अल्पवयीन असलेल्या पेशव्यांसाठी काही ज्येष्ठ मुत्सद्दी मराठे शाहीचा कारभार करीत. या मंडळात नाना फडणवीस, सुकाराम बापू बोकील, हरिपंत फडके, त्र्यंबकराव पेटे, मोरबा फडणीस, बाबूजी नाईक, मालोजी घोरपडे, भवानराव प्रतिनिधी रास्ते, परशुराम पटवर्धन, महादजी शिंदे आणि तुकोबा होळकर या 12 राजकारण्यांचा समावेश होता. या 12 लोकांच्या कारभारी मंडळाला बारबाई असे नाव आहे. स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे.
स्वयं अध्ययनासाठी प्रश्न एक, त्याचे उत्तरं दोन तीन, सर्वांची उत्तरं इथे दिलेली आहे, ते व्यवस्थित आपण बघावे. व्हिडिओ पॉज करून आपण व्यवस्थित बघावे आणि आपले उत्तर चेक करावे. सारांश: इसवी सन 1600 इंग्लिश ईस्ट इंडियाची स्थापना होऊन त्या कंपनीचा भारताबरोबर रितसर व्यापार सुरू झाला. शिवाजीने इंग्रजांना बऱ्याच सवलती दिल्या, पण संभाजीने इंग्रजांना पूर्णपणे कह्यात ठेवले व त्यांचा उपसर्ग मराठी प्रदेशाला पोहोचू दिला नाही. ताराबाई आणि छत्रपती शाहूंच्या भांड्यात आग्रे यांच्या मराठी आरमाराची हानी झाली. ह्यावेळी इंग्रजांनी पेशव्याचा पक्ष घेऊन आग्रे यांचे आरमार संपवले, त्यामुळे इंग्रजांच्या विस्तारवादाला चालना मिळाली. 1761 मराठ्यांचे पानिपतावरील पराभवामुळे उत्तरेतील वर्चस्व कमी झाले. ती गोष्ट इंग्रजांच्या पथ्यावर पडली. पूर्व पश्चिम किनारपट्टीवर जम बसविण्यात इंग्रजांना यश आले. मराठी सत्तेच्या ऱ्हासाला निसंशयपणे इंग्रज कारणीभूत आहेत. 3 इंग्रज मराठा युद्धे होऊन मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. राघोबांची पेशवेपदाची हाव इंग्रजांना फार उपकारक ठरली, त्यामुळे त्यांना पुढे करून इंग्रजांनी मराठी राजकारणात शिरकाव केला. पहिल्या व दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात राघोबांचा चाणाक्षपणे वापर करून त्यांनी मराठ्यांना नामोहरम केले. युद्ध आपल्याला जोड जाईल हे दिसतात इंग्रज शितापीने मराठ्यांशी समझोता करत. पुरंदरच्या तहासारखे 1776 मध्ये समझोते त्यांनी कधी पाळले नाहीत. दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1779 सुरू झाले. महादाजी शिंदे व नाना फडणीस या बारभाईतील मुत्सद्द्यांकडे मराठ्यांचे नेतृत्व होते. हे युद्धही अनिर्णित अवस्थेत संपले. राघोबांनी राजकारणात संन्यास घेतला. वडगाव येथे 1779 तह झाला, तोही इंग्रजांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाळला नाही. मराठ्यांनी आपली ताकद ओसरत चालली होती. इंग्रजी सत्ता बळकट होता हे ओळखले व एक चतुसंघाची ज्यात मराठा निजाम हैदर अली व भोसले होते याची स्थापना केली. 1782 चालाबाईचा तह होऊन चतुसंघ विरुद्ध इंग्रज हा संघर्षही असाच अर्धवट संपला. चतुसंघातील अंतर्गत मतभेद व इतर देशांना बाधले. चालबाईच्या तहात एकमेकांना जिंकलेला प्रदेश परत करण्याची तरतूद होती. 18व्या शतकाच्या शेवटच्या दशकात महादाजी नाना फडणवीस ही कर्तबगार माणसे काळाच्या पडद्याआड गेली. राघोबा व पेशवा सवाई माधवराव यांचाही मृत्यू झाला. मराठी साम्राज्याला त्यामुळे दुर्दैवी कलाटणी मिळाली. 1796 पेशवेपदावर आलेल्या दुसऱ्या बाजीरावाने गुण उधळण्यास सुरुवात केली. उत्तरेतील मराठी सत्तेचे दोन मोठे आधारस्तंभ शिंदे व होळकर या दोघात साठमारीला ही याचवेळी सुरुवात झाली. पेशवे भोगविलासात मग्न व मराठी सरदारात सुरू झालेली सुदोपसुंदी यामुळे इंग्रजांना फावले. यशवंतराव होळकरांचा भाऊ विठोजी याच बाजीरावाने हत्तीच्या पायाखाली चिरडून मारले, त्यामुळे यशवंतराव संतापाने पुण्यावर चालून आला. पेशव्याने घाबरून जाऊन इंग्रजांचे संरक्षण पत्करले, त्यामुळे 1802 वसईचा तह झाला. ह्या तहानुसार दुसऱ्या बाजीरावाची सत्ता नाममात्र बनली. त्याने इंग्रजांच्या सल्ल्यानुसार चालावे असे ठरले. गायकवाडांचा वकील गंगाधर शास्त्री याच्या पुण्यात खून झाला. त्याचे खापर दुसऱ्या बाजीरावांवर इंग्रजांनी फोडले व एक नवा तह इंग्रजांनी मराठ्यांवर लावला. मराठ्यांचे प्रदेश या तहान्वये त्यांनी आपल्याकडे घेतले. दुसऱ्या बाजीरावाचे पेशवा म्हणून बरेचसे अधिकार त्यांनी कमी केले. इंग्रजांचे नियंत्रण व जात असह्य होऊन शेवटी त्यातून सुटण्यासाठी बाजीरावाने मराठ्यांच्या एकीचा एक केविलवाना प्रयत्न केला. उत्तरेतून शिंदे भोसले व होळकरांची मदत मिळवली, पण या मराठ्यांचा नवा संघ तेवढासा बळकट नव्हता. या तिघांची ताकद इंग्रजांविरुद्ध लढण्यात अगोदर संपून गेली होती. बाजीरावाच्या फौजेने इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला केला. झालेल्या लढाईत इंग्रज सैन्याचा विजय होऊन त्यांनी सरळ युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवला. सेनापती बापू गोखले याचा कोरेगाव व आष्टा येथे इंग्रजांनी पराभव केला. शेवटी 1818 दुसरा बाजीरावाला शरणागती पत्करली, त्यामुळे त्यांची रवानगी इंग्रजांनी बिढूरला केली. 8 लाखाच्या वार्षिक निवृत्तीवेतना पेशवा निर्वाह करू लागला. अशा रीतीने मराठी साम्राज्याची इतिश्री झाली. मराठीशाहीचा उदय आणि अस्त विस्मयजनक आहे. ह्या राजवटीच्या उदयाची आणि अस्ताची कारणे मामासा इतिहासकारांनी दिलेली आहे. काही इतिहासकारांच्या मते 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून म्हणजे जवळजवळ पानिपतावरील पराभवापासून या पतनाला प्रारंभ झाला. मराठ्यांची जी एक कर्तबगार पिढी होती ती संपली. त्यानंतर तशा तोडीची माणसे मराठी मुलकात जन्मास आली नाही. इंग्रजांच्या कंपनी राजवटीत मात्र एकापेक्षा एक कार्यक्षम राजकारण धुरंधर अधिकारी उदयास आले. मराठीशाहीत शिंदे होळकर गायकवाड भोसले यांचाही एकोपाना होता. त्यांच्यात असलेली स्पर्धा परस्पर विद्वेष व वैर हे मराठीशाहीच्या पतनाला कारणीभूत झाले.
मोहिमेवर मराठे जेथे जात तेथे ते लुटमार करीत. त्यामुळे त्यांची प्रतिमा सर्व भारतातील लुटारू वृत्तीची लोक अशी बनली आहे. त्यामुळे उत्तर भारतात जाट, राजपूत, बुंदेल आणि शीख यांचा त्यांना तेवढासा पाठिंबा मिळाला नाही. उत्तरेतील शिंदे, होळकर पुढे पुढे पेशव्यांना जुमानसे झाले. केंद्र सत्तेचा वचक राहिला नाही. मराठेशाही सरंजामशाहीच्या काळात वावरणारी त्यांची समाजव्यवस्थाही तेवढीच गलथान मध्ययुगीन. त्याचा परिणाम राज्यकारभारावर व लष्करी व्यवस्थेवर झाला व जातीव्यवस्थेचा पगडा सैन्यावरही दिसून येतो. त्याचप्रमाणे गनिमी कावायची पारंपरिक पद्धती त्यांनी सोडली, पण त्याऐवजी आधुनिक डावपेच कवायतीचे शिक्षण काही त्यांनी अवलंबले नाही. जातीव्यवस्थेमुळे त्यांच्यात राष्ट्रैक्याची भावना तेवढीशी बळकट नव्हती. मराठ्यांच्या अर्थव्यवस्थेचाही बोजबारा उडालेला होता. चारा वसुलीची व्यवस्था दोषपूर्ण होती. नव्या लष्करी मोहिमा काढण्यासाठी पैसा नव्हता. पगार थकला म्हणून सैन्याचे अनेक वेळा पुंडाई केल्याची उदाहरणं मराठ्यांच्या इतिहासात आहेत. इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. मराठ्यांना पोर्तुगीजांकडून लष्करी सामग्री विकत घ्यावी लागत असेल. त्यांची जुनाट हत्यारे, भाले, तलवारी, वरची हे इंग्रजांच्या तोफा बंदुकापुढे कुचकामी ठरली. आग्रे यांच्या पाडावामुळे मराठ्यांचे आरमार नष्ट झाले. त्यामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांच्या बंदोबस्त मराठ्यांना करता आला नाही. विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात इंग्रजांनी प्रगती वाखाणण्याजोगी होती. या दोन्ही क्षेत्रात मराठे अनभिन्न होते. शिक्षण प्रबोधनाकडे मराठी समाजाने पाठ फिरवलेली असल्यामुळे त्यांचे भौगोलिक ज्ञानही यथातथाच होते. अधिक अध्ययन. नाना फडणवीस, कैलासवासी, ना बा देव यांच्या मते नाना सर्व प्रकारच्या राजकीय व प्रशासकीय कामासाठी लाच घेत असत. तो कारस्थानी होता, धूर्त होता, दूरदर्शी होता. हे जरी खरे असले तरी तो अत्यंत लोभी, स्वार्थपरायण, सत्ताप्रिय, जुलमी व दीर्घद्वेषी होता. हेही काही खोटे नाही. नानाने मुद्दाम राज्य बिघडविले असे कोणी म्हणत नाही, परंतु त्याने लायक माणसे जवळ ठेवली नाहीत. पुष्कळांशी दीर्घद्वेष केला. स्वतःच्याच हाती सर्व सत्ता ठेवली. स्वतःच्या फायद्याकरिता दुसऱ्यांचा किती तोटा झाला तरी त्यास शिती नसे. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर तर घटके घटकेच निराळे कारस्थान करून अत्यंत अस्थिरपणा दाखविला आणि शेवटी इंग्रजांचा आश्रय जवळ केला. यात नानांची नालायकी स्पष्ट दिसते. सरदेसाई गोसे यांच्या मराठी रियासत उत्तर विभाग 3 मुंबई. दुसरा बाजीराव. स्वतःच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाजीराव साहेबांनी भल्या भल्या घराण्यातील स्त्रियांची अब्रू धुळीला मिळवण्यास मागे पुढे पाहिले नाही. ह्या अत्याचारातून क्वचित एखादे घराणे वाचले असेल. कितीतरी माता भगिनींना बेअब्रूच्या भीतीने आत्महत्या केल्या. करवसुलीची पद्धती तर भयावह व विवत्स होती. शेतकऱ्यांना उन्हात ओनवे उभे करून उघड्या पाठीवर फटके मारणे, अवजड व नाजूक भागावर चटके देणे असले अघोरी उपाय योजायला बाजीरावाने मागे पुढे पाहिले नाही. कपाळावर आडवे गंध लावायचा हक्क ब्राह्मणांना. एकदा काही सोनारांनी आडव्या गंधाचा हट्ट धरला तेव्हा लोखंडी शिक्के भट्टीत लाल तापवून या सोनारांच्या कपाळावर कायमचे शिक्के उठवण्यात आले. शेनू सुतार एकटांगी धोतर नेसला म्हणून त्याचा कुल्ला कापून टाकण्यात आला. आढाव बाबालिकेत महात्मा फुले गौरवग्रंथ खंड 1. मराठ्यांची लुटारवृत्ती. ब्राह्मणी राज्यात हिंदू धर्म उद्धारार्थ अवतरलेल्या कारभारांच्या अमदानीत आचार्यांचे मठ एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 4 वेळा मराठ्यांनी लुटावे या प्रकारांची उपपत्ती नीटशी लागत नाही. त्र्यंबकराव मामा पेठे यांनी सन 1771 मेलकोटा येथील रामानुजन आचार्यांचा सन 1775 पंत फडके यांच्या फौजेने द्वारकापीठाच्या शंकराचार्यांचा त्यांचे पुढच्या साली पट्टवर्धनांनी करवीर संकेश्वराचा तर सन 1791 पुन्हा पटवर्धनांनीच शृंगेरी शंकराचार्यांचा असे 4 आचार्यमठ लुटल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे हिंदूंच्या शंकराचार्यांची मराठ्यांऐवजी मुसलमान असलेल्या टिपू सुलतानांची राजवट व त्यांचे संरक्षण पसंत केले. पाध्ये टिकेकर यांच्या आजकालचा महाराष्ट्र याच्यातून घेतलेला उतारा. मराठ्यांचे योगदान. मराठ्यांना हिंदुस्थानात अद्वितीय असे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या पूर्वजांनी शेकडो लढाया मारून आपले देह धारासरती ठेवले. शिस्तबद्ध रीतीने मोठमोठ्या फौजांच्या हालचाली त्यांनी केल्या. राजकारणी डावपेच लढवले. साम्राज्यातील जटिल प्रश्न केले. सारांश. त्यांनी आपल्या कृतीने इतिहास घडवला. तीक्ष्ण बुद्धी, दीर्घ उद्योग, साधी राहणी, उच्च विचारसरणी, कोणतेही विचार आचरणात आणण्याची धमक, चारित्र्य इत्यादी सर्व गुणांचा मिलाफ मराठ्यांच्या ठिकाणी झालेला असल्यामुळे आज तरी हिंदुस्थानात त्यांच्यापेक्षा वरचढ कोणी असेल अशी कल्पनासुद्धा करण्याचे कारण नाही. वरील सद्गुण समुच्चयात जर मराठ्यांचे संघटन, चातुर्य, सहकारता, आधुनिक यांत्रिक कलेचे ज्ञान आणि त्याहून अधिक दूरदृष्टी गुणांची भर पडेल
तर पृथ्वीच्या पाठीवर त्यांची बरोबरी कोणी करू शकणार नाही. डॉक्टर खोबरेकर, विगलिखित महाराष्ट्राचा इतिहास, मराठा, कालखंड भाग 2. आपण व्यवस्थित ही रेकॉर्डिंग वारंवार ऐकावी, त्याच्यातून नोट्स काढावे. धन्यवाद.